नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षात आणावे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण आणावे यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी भारतीय मजदूर संघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात राज्यात तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे। महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे। इंधनावरील कराच्या रकमेत अन्य राज्यांनी कपात केली, परंतु राज्य सरकारने कोणतीही कर कपात केलेली नाही, त्यामुळे दरवाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने यावर संवेदनशीलपणे उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन लाडवंजारी, सुरेश सोनार, ज्ञानेश्वर पाटील, बीबी सपकाळे, प्रवीण मिस्तरी, किशोर वाघ यांसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय मजदूर संघ प्रदेशाच्या वतीने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय समोर जी महाराष्ट्रभर राज्यभर जी महागाई वाढ चालू आहे, मागील 8-10 महिन्यांपासून आपण बघतोय, त्याविरोधात तीव्र प्रकारचं आंदोलन करण्याचा भारतीय मजदूर संघाचा आज प्रयत्न आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील काळापासून बघतोय की इंधन दरवाढ असेल किंवा जीवनावश्यक वस्तू ज्या असतील त्यांचे भावसुद्धा आपण गगनाला भिडलेलं बघतोय। बाकीच्या राज्यात तुलनेत बघितलं, महाराष्ट्रातील शेजारच्या राज्यामध्ये बघितलं तर 10-15 रुपयापेक्षा पेट्रोल डिझेल खूप स्वस्त प्रमाणात मिळत आहे, पण आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनता ही होरपडली गेलेली आहे। डिझेलचे भाव असो, भाजीपाल्याचे भाव असो किंवा कुठल्याही बाकीचे जीवनावश्यक वस्तूंचे भाव असो, या सर्व वस्तूंच्या भावामध्ये अतिशय तीव्र प्रमाणाची वाढ ही राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे होत आहे, असा आम्ही भारतीय मजदूर संघ म्हणून हा आमचा राज्य सरकारवर आरोप आहे। आणि तसेच येणाऱ्या काळात हा वाढ जी महाराष्ट्रामध्ये महागाई वाढ होते ती महागाई वाढ लवकरात लवकर राज्य सरकारने कमी करावी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी आमची आज जिल्हाधिकारी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आदरणीय माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो गोरगरीब वर्ग आहे, आपण सुमारात जवळजवळ हातमजुरी करणारे जे वर्ग आहेत, हातमजुरी वर्ग जो त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80% पगार मोलमजुरी करणाऱ्या लोकांचा आज फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चामध्ये जातो आहे। कारण काय, ही महागाई वाढ झालेली आहे। पूर्वी ज्या 40-30% घराचा संसार बागायचा, आजच्या परिस्थितीमध्ये महागाईमुळे जवळजवळ पगाराच्या 80% भाग मोलमजुरी करणारा मजूर वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी घालवतोय। यामुळे संपूर्ण राज्यभर सरकारच्या विरोधात तीव्र अशी निषेध मजुरांच्याकडून करण्यात येतोय। आम्ही आमच्या आजच्या या आंदोलनाच्या वतीने राज्य शासनाला एकच विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या महागाईवर तोडगा काढावा।